यशया अध्याय 15। मवाबाविषयीची देववाणी। एका रात्रीत मवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले। एका रात्रीत मवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले। बईत व दिबोन उच्चस्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत। नबो व मेदबा यावर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहेत। सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत, प्रत्येकाची दाढी काढिलेली आहे। आपल्या पेठात ते गोणताट नेसून आहेत, आपल्या धाब्यांवर व चौकात ते सगळे आकांत करीत आहेत, अश्रू ढाळीत आहेत। हेशबोन व एलाले ही ओरडत आहेत, याहसापर्यंत त्यांचा आक्रोश ऐकू जात आहे। यास्तव मवाबाचे हत्यारबंद लोक आरोळ्या देत आहेत, त्यांचा जीव घाबरा झाला आहे। माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे। त्याचे सरदार सोअरनगर एगलाथ शलिशिया येथवर पळून गेले आहेत। लुहित चढणीवर ते रडत रडत चढत आहेत। होरो नाईमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत। निम्रिमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे, झाडपाला सुकून गेला आहे, हिरवळ नाहीशी झाली आहे। यास्तव त्यांनी वाचविलेले व साठविलेले धन ते वाळुंजांच्या ओहळापलीकडे नेत आहेत, कारण मवाबाच्या प्रदेशात चोहोकडे आरडाओरड झाली आहे। त्यांचे आक्रंदन एगलाईमापर्यंत, त्यांचा आक्रोश बैर एलिमापर्यंत ऐकू जात आहे। दिमोनाचे जलप्रवाह रक्ताने भरले आहेत, आणि दिमोनावर मी आणखी अरिष्ट आणणार। मवाबाच्या वाचलेल्या लोकांवर व देशातील अवशिष्ट लोकांवर एक सिंह आणणार।